विधान परिषदेच्या 11 जागांसाठी काल निवडणूक झाली, मात्र या निवडणुकीमध्ये महायुतीला यश मिळालं आणि महाविकास आघाडीला जो आहे तो धक्का बसला. एवढंच नाही तर काँग्रेसची मतंसुद्धा फुटताना पाहायला मिळाली. या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत मंत्री सुधीर मुनगंटीवार आहेत. भाऊ, खरं तर लोकसभेनंतर वारं बदललं असं म्हणत होते, मात्र कालची निवडणूक झाली तर काँग्रेसला धक्का बसला, पराभव तर झाला उमेदवाराचा, मात्र मतंही फुटताना पाहायला मिळाली. नाही, जर कोणीही समजदार व्यक्ती असेल तर लोकसभेच्या निवडणुकीचं विश्लेषण करताना तो एका गोष्टीकडे निश्चित लक्ष देव की जर जागांच्या संख्या याचा विचार केला तर निश्चितपणे आम्हाला कमी जागा आल्या, 17 जागा आल्या, आणि महाविकास आघाडीला 30 जागा आणि एक अपक्ष. पण मतांचा विचार केला तर असं म्हणणं, असा दावा करणं की जनता आमच्यासोबत आहे, हे मात्र हिंमत लागते. याचं कारण तुम्हाला माहिती आहे की महाविकास आघाडीला 2,50,00,000 मत आहे, राऊंड फिगरमध्ये मी सांगतो आहे, आणि महायुतीला 2,48,50,000 आहे. म्हणजे आमचा जर दोघ्यातला फरक बघितला तर तो 1,50,000 आहे. मुंबईमधल्या 6 जागांच्या बाबतीमध्ये, 6 जागांमध्ये हे खरं आहे, महाविकास आघाडीला झुकतं माप हे संख्येच्या आधारावर, पण मतदानाच्या आधारावर विचार केला, जनादेशाच्या आधारावर विचार केला तर 26 लक्ष मतं आमच्याकडे आहे आणि 24 लक्ष मतं ही महाविकास आघाडीकडे आहे. पण या आकड्यांच्या विजयाच्या संख्येनंतर त्यांनी असा दावा सुरू करायला ते लागलेत की आम्ही सरकारमध्ये येणार. ठीक आहे, त्यांच्यापैकी काही नेत्यांनी सावध भूमिका घेतली आणि ती सावध भूमिका भविष्यातला वेध घेत घेतली की आम्ही 155 आसपास जागा जिंकू. मग दुसरी सावध भूमिका घेतली की महाविकास आघाडीमध्ये गडबड होऊ नये म्हणून ते म्हणाले की जागांचं वाटप, कारण इतके ई मुख्यमंत्री झाले, ई म्हणजे इच्छुक मुख्यमंत्री, आणि एवढे ई मंत्री आहे म्हणजे प्रत्येकाचे हात कधी मंत्रालयात जातो आणि कधी फाईलवर सही करतो असे सहजत आहे, असे ई मंत्री तयार झाले. आणि म्हणून त्यांनी सावध भूमिका घेतली की ई मुख्यमंत्र्यांची संख्या लक्षात घेऊन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मग दुसरी भाषा केली की साधारणतः जागा वाटपाचा फॉर्म्युला 96-96-96 असेल. मग तिसरी भूमिका त्यांनी घेतली की भांडण होऊ नये, संघर्ष होऊ नये, वाद पेटू नये आणि चॅनल्ससाठी जास्त बातम्यांचा आपल्याकडून सप्लाय होऊ नये, म्हणून मग त्यांनी दुसरी भूमिका, तिसरी भूमिका घेतली की आत्ता आमचा कोणीही मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार राहणार, कारण त्यांच्या लक्षात आलं की आत्ता मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जर घोषित केला तर अंतर्गत अडचणी निर्माण होऊ शकतात. आता यामध्ये त्यांनी एक भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला की अजितदादा 12 लोकसभेमध्ये पराभूत झाले आणि म्हणून अजितदादांच्या राष्ट्रवादीचे आमदार आमच्या संपर्कात आहे. काही दिवसापासून सातत्याने एक अपप्रचार सुरू होता की माननीय एकनाथ शिंदेजींचे काही आमदार हे आमच्या संपर्कात आहे. या निवडणुकीमध्ये, या निवडणुकीचं वैशिष्ट्य काय, तर हा सारा अहंकार जो आहे तो संपुष्टात आला. जो काही भ्रम तयार करण्यात आला होता की आम्ही काहीही करू शकतो, आम्ही बांधू तेच तोरण, आम्ही सांगू तेच महाराष्ट्राचं धोरण, आम्ही जाती जातीमध्ये आग लावू शकतो, आम्ही खोटा प्रचार करू शकतो, संविधान बदलणार आहे असं जनतेला ठासून खोटं सांगू शकतो. आणि एक मी काँग्रेसच्या एका महिला नेत्याचा व्हिडिओ बघितला, ती हसत हसत आपल्या कार्यकर्त्यांना सांगताय, देखा ना हमने कैसे झूठ प्रचार किया और मोदीजी को संविधान को नमन और वंदन करना पडा. ही काँग्रेसची भूमिका आजची नाही आहे, अनेक वर्षाची राहिली आहे. आणि म्हणूनच विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आमच्या देशाचे प्राण, आमच्या देशाचा अभिमान, त्यांनी सुद्धा काँग्रेस हे जळतं घर सांगितलं, कारण बाबासाहेब तर प्रचंड असं विचार, म्हणजे विद्यापीठाएवढी ज्ञानशक्ती त्यांच्याकडे होती. डॉक्टरेट ऑफ सायन्स, डॉक्टरेट ऑफ लिटरेचर, डॉक्टरेट ऑफ फिलॉसॉफी, डॉक्टरेट ऑफ लॉ, प्रत्येक शाखेमध्ये डॉक्टरेट. आणि म्हणून ते म्हणाले काँग्रेस जळतं घर आहे, कारण त्यांना काँग्रेसच्या बद्दल ही माहिती आहे की खोटं फार रेटून बोलतात. आणि ते आपण बघतो आहे, जेव्हा मग कोणी असं म्हणतो की बघा आपल्याला अनुसूचित जातीची मतं ही आपल्याला या निवडणुकीत
या आरक्षण रद्द होणार या खोट्या प्रचारामुळे मिळाली नाही. आपण या खोट्या प्रचाराला उत्तर देण्याच्या दृष्टीने कमी पडलो हे नक्की आहे. पण हे नेहमी होईल का? कधी ना कधी मायावी रूप घेऊन येणारा काँग्रेसचा चेहरा दिसेल. आणि त्यातूनच मग आता या निवडणुकीचं वैशिष्ट्य असं आहे की यांनी सर्व राजकीय तंत्र मंत्र सर्व करून पाहिले, स्वतःचे आमदार टिकू शकले नाही. म्हणजे जे निघाले होते की आम्ही अजितदादाचे आमदार फोडणार आहोत, आम्ही एकनाथ शिंदेंचे आमदार फोडणार आहोत, भाजपचे काही आमदार आमच्या संपर्कात आहे, मग लक्षात आलं की या सर्व आमदारांनी ज्यांना असं बनवलं की यांच्या लक्षातच येऊ शकलं नाही, जे स्वतःला प्रचंड राजकारणामध्ये निष्णात मानतात त्यांच्याही लक्षात आलं नाही की हे आमदार हे एकनाथ शिंदेजी आणि अजितदादांनी मुद्दाम तुमच्यावर सोडून तुम्हाला बेसावध केलं. नेहमी तुम्ही लोकांवर डाव खेळता, यावेळी अजितदादाच्या आमदारांनी येऊन तुम्हाला अक्षरशः बनवलं आणि तुम्ही त्या भ्रमात राहिला. आणि त्यानंतर या गनिमी काव्याचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवभक्तांनी केलेल्या गनिमी काव्यात ते बेसावध राहिले आणि त्यांचे आमदार फुटले. कोणाचे किती आमदार फुटले? नाही, साधारणतः आपल्यालाही माहिती आहे, राजशिष्टाचाराचा भाग आहे. जे आमदार तिथं आता विभीषण म्हणून ठेवले आहेत, आज आम्ही नावं सांगितलीत किंवा त्या पक्षाची माहिती दिली, ते विभीषण धोक्यात येईल ना. एकदा या सर्व खोटा प्रचार करणाऱ्यांचं हे राजकीय जे काही स्वप्न आहे, हे स्वप्न संपेपर्यंत या आमदारांची माहिती देण्याची आवश्यकता असतं. म्हणणं असं आहे की अजितदादा आणि एकनाथ शिंदेंचे आमदार जे आहेत ते ठाकरे आणि पवारांच्या याच्यामध्ये आहेत. ठाकरे आणि पवारांच्या याच्यात नाही, आता त्यांचे आमदार आमच्यासोबत संपर्कात आहे. जसं विभीषण हा संपर्कात असायचा आणि माहिती द्यायचा, तसे त्यांचे आमदार आता संपर्कात आहे. आणि काँग्रेसचे आमदार फुटले ना? तिन्ही पक्षातले फुटले. काँग्रेसचे किती फुटले, ठाकरेंचे किती फुटले, हे सांगणं राजशिष्टाचाराचा भाग. एकूण किती फुटले त्याचा काय आकडा? नाही, साधारणतः 12 आमदार त्यांचे जवळपास फुटले आहेत, 11-12 आमदार. पण काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी म्हटलंय की सत्ता पैसा पुन्हा एकदा आमदार फोडण्याला कामी आलं. नाही, म्हणजे त्यांचे आमदार एवढे कच्चे आहे, त्यांचा विचार एवढा कच्चा आहे, त्यांचं मार्गदर्शन एवढं कच्चं आहे. तुम्ही तर भाजपवर 1000 प्रयोग केले, कधी असं झालं नाही. हे पराभवानंतर सांगायचं सर्वात सोपं कारण आहे. नापास झाल्यावर सर्वात सोपं कारण असतं की पेपर सिलेबसच्या बाहेर आला. हे नापास विद्यार्थ्याला सांगायचं जसं सोपं कारण आहे, तसं हे सोपं कारण आहे. जसं काही हे सांगताय की दडपशाही आम्ही करतो, म्हणजे तुमच्याकडे असणारे लोक काय तुमचं म्हणणं आहे भित्रे आहे मला वाटतं, किंवा तुमचं असं म्हणणं आहे की तुमच्याकडे असणारे आमदार विकाऊ आहे, तुम्ही काय तुम्ही बोलताय, हा तुमच्या पक्षाचा अपमान आहे की तुमच्या पक्षातले लोक विकाऊ आहे असं म्हणणं. हा तुमच्या म्हणजे अशा नेत्यांना तर काम करण्याचं मला वाटतं की हे तर धोका आहे. अशा नेत्यांनी काम करायचं, नेतृत्व करायचं की साधा आमदारांना टिकवता येत नाही. आपले आमदार विचाराच्या या शक्तीच्या आधारावर तुम्हाला बांधून ठेवता येत नाही. आणि म्हणायचं मला वाटतं की हे गैर आहे. अशा पद्धतीने आमदारांचा अपमान करू नये. आमदारांना चांगली वागणूक तुम्ही द्या ना, त्यांना प्रेमाने जिंका ना. पुन्हा एकदा विधानसभेमध्ये आमचं सरकार बनेल, जास्ती जागा येतील दावा केला जातो. शरद पवारांनी सुद्धा एक मोठा आकड्याचा दावा केलेला होता. काही तर टिकवावे लागतील, आता काही फुटगेत असा दावा जर केला नाही, गणपतवाणी बिडी पितांना चावायचा नुसतीचं काळी मनाशीचा न म्हणायचा की या जागेवर बांधीन माडी, तर या जागेवर सत्ता आम्ही आणू असं म्हटलं शिवाय टिकवता येत नाही. आता तर सुरुवात आहे. काय परत ऑपरेशन लोटस वगैरे असं काही होणार आहे का? असं आहे, हे कधी जाहीरपणे सांगितलं जातं का? मला सांग, हे जाहीरपणे सांगणं हे तरी परिपक्वतेचं लक्षण असतं का? ऑपरेशन जेव्हाही करायचं असतं तेव्हा तुम्हाला माहिती आहे की पेशंट होशमध्ये असताना कधीच ऑपरेशन केलं जात नाही. असं माहिती देऊन ऑपरेशन कधी केलं जातं का? मला असं वाटतं की जे ऑपरेशन योग्य पद्धतीने आमचे 3 नेते. पण विधानसभेच्या आधी ऑपरेशन करणं वाटतंय? असं आहे, योग्य क्षणी योग्य काम करावं लागतं.
ऑपरेशन हे ब्लड प्रेशर आणि शुगर जेव्हा कंट्रोलमध्ये असते तेव्हाच करावं लागतं. योग्य वेगळी योग्य निर्णय करावा लागतो. सांगून ऑपरेशन होतं का? सध्याची परिस्थिती पाहिल्यानंतर वाटतंय तुम्हाला कंट्रोलमध्ये एका कंट्रोलच्या बाहेर आहे? नाही, आम्ही आता सध्या कामाला लागलो तिन्ही पक्ष की समन्वयाने आम्हाला निवडणूक NDAच्या माध्यमातून घडवायची आहे. ही जी महायुती आहे या महायुतीला लोकांपर्यंत पोहोचायचं आहे आणि त्यासाठी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजीच्या नेतृत्वात माननीय देवेंद्रजीच्या मार्गदर्शनाखाली अजितदादाच्या मार्गदर्शनाखाली गरीबों के सन्मान में महाराष्ट्र सरकार मैदान में, बहनों के सन्मान में महाराष्ट्र सरकार मैदान में, हमारे विद्यार्थिनियों के सन्मान में महाराष्ट्र सरकार मैदान में, युवा भाइयों के सन्मान में महाराष्ट्र सरकार मैदान में, किसानों के सन्मान में आज एवढे योजना केल्या आहेत. तुम्ही बघितलं असेल मुख्यमंत्री माझी गाडकी बहीण योजना 2,48,00,000 महिलांसाठी 46,000 कोटीची योजना आहे. काँग्रेसवाले सभागृहात जेव्हा बोलतात तेव्हा मला आश्चर्य वाटतं. अरे तुम्ही गरिबांकडे 1,500 रुपये महिना जाणार असेल तर तुम्हाला एवढं दुःख काय? जेव्हा राज्याचे 46,000 कोटी रुपये हे आमच्या बहिणींच्या खात्यात जाईल तेव्हा हा पैसा कोणी आपल्या बँकेत डिपॉझिट नाही करणार आहे, हा पैसा मार्केटमध्ये येणार आहे, बाजारात येणार आहे. ज्या काही संयमित छोट्या गरजा आहे त्या गरजांसाठी हा पैसा जेव्हा बाजारात येईल तेव्हा बाजारामध्ये एक चैतन्य निर्माण होणार आहे. 46,000 कोटी रुपये बाजारात येईल. 14,700 कोटी रुपये 7.5 हॉर्सपॉवरच्या 41,00,000 पेक्षा जास्त शेतकऱ्यांना आपण वीज मध्ये आता मोफत 14,700 कोटीचा भार सरकार घेणार आहे. काय होईल? निश्चितपणे शेतकऱ्यांना विजेच्या बिलासाठी चिमटा घेऊन पोटाला जे पैसे भरावे लागतात ते आता भरावे लागणार नाही. धानाला 20,000 रुपये हेक्टरी मदत सरकारच्या माध्यमातून. नंबर 4, सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट. विरोधक हे सगळं म्हणतायत की ह्या सगळ्या योजना विधानसभेच्या आधी आहेत आणि त्या पूर्ण होऊ शकत नाही, काय फायदा होणार नाही, कारण लोक ओळखून जातील की नेमकं हे सगळ्या योजना ह्या निवडणुकीसाठीच आहेत. ते मला सांगा, खटाखट 8,500 रुपये ही योजना कोणाची होती? खटाखट नुसतं 8,500 रुपये देणार नव्हते राहुल गांधीजी काँग्रेसचे गप. त्याला एक शब्द जोडगा होता. मला माहीत नाही की DBT करताना खटाखट आवाज बटणीचा येतो, बटन दाबली का? सटासट खटाखट काय गंमत गावली या देशाची? मग 8,500 रुपये तुम्ही देताना तेव्हा मात्र तुम्हाला कोणी स्वतःच्या मनालाही प्रश्न विचारत नाही, पण 46,000 कोटी गरीब बहिणीकडे जाताना का पोट दुखतं? तुमच्या लक्षात आलं की हे सरकार आणि विशेष करून एकनाथ शिंदेजी, देवेंद्रजी आणि अजितदादांचं मी एक वैशिष्ट्य पाहिलं मी अनेक वर्षापासून. अहो साहेब, दुसऱ्या दिवशी काही योजनांचे GR निघाले, दुसऱ्या दिवशी. आणि लवचिकता किती आहे, रिजिडिटी नाही. आमच्या बहिणीचं कल्याण व्हावं म्हणून मुख्यमंत्री माझी गाडकी बहीण योजनेमध्ये एक घोषणा माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी केली की आमची शेवटची बहीण भामरागड ते रायगड, गडचिरोली ते गडहिंग्लज आणि चांदा ते बांदा या 3,07,713 स्क्वेअर किलोमीटरच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात माझी कोणतीही गाडकी बहीण ज्या कुटुंबाचं उत्पन्न 2,50,000च्या आत आहे आणि जिथं जिथं योजनेमध्ये आडकाठी वाटल्यात, जसं माहीत आहे की उत्पन्नाचा दाखला, मग बदल केला की तुमच्याकडे जर येलो म्हणजे पिवळी शिधापत्रिका किंवा भगवी शिधापत्रिका असेल द्यायची. आता पोर्टलमध्ये आपण काही बदल करतो, काही समित्या केल्या. आणि महत्त्वाचा प्रश्न असा आहे की राष्ट्रवादीचे नेते दिल्लीला गेलेले आहेत, पुन्हा एकदा चर्चा झाली सुरू की मंत्रिमंडळाचा विस्तार जो आहे तो होण्याची शक्यता आहे, काय आहे अपेक्षा 2-3 दिवसामध्ये? याच्यावर आम्ही ठरवलं आहे मौनम सर्वार्थ साधनम. खरं तर मंत्रिमंडळाच्या विस्तारात मला वाटतं की म्हणजे व्यक्तिगत मला विचारलेला हा 20 किंवा 21 प्रश्न गेल्या 1.5-2 वर्षात असेल आणि म्हणून याच्यावर एक गोष्ट निश्चितपणे की प्रतिक्रिया नाही, वाट पाहायची आणि योग्य क्षणी जेव्हा निर्णय येईल तेव्हा आपण पुढे जायचं. पण आता पंकजा मुंडे आलेल्या आहेत, आमदार झालेल्या आहेत, तर त्यांच्यासाठी विस्तार करावा लागेल अशी चर्चा आहे. मला वाटतं की तुम्हाला कदाचित माहिती असावी, त्या आमच्या मंत्री आहेतच आजही, फक्त त्या केंद्रीय कार्यकारिणीमधल्या मंत्री आहेत, ज्या संघटनेतल्या मंत्री आहेत त्या आमच्या सचिव आहेत,
जागा हिंदीमध्ये महामंत्री आणि सचिवाग मंत्री म्हटलं जातं. आणि म्हणून भविष्यात जेव्हा केव्हा या संदर्भामध्ये विस्ताराचा विषय पुढे येईल तेव्हा नावही जाहीर होतील. पंकज आता इतर नेते आहे आणि त्या महाराष्ट्राच्याच नेत्या नाही, तर या देशामध्ये त्यांना राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मंत्री म्हणून संघटनेची जबाबदारी आहे. या अगोदर त्या मध्य प्रदेशमध्ये सहप्रभारी म्हणून काम केलं आहे. अतिशय उत्तम कार्य करणाऱ्या त्या नेत्या आहे. जेव्हा केव्हा पक्ष म्हणून त्यांच्यावर जी काही जबाबदारी देण्यासाठी ठरवलं जाईल आनंदाने ती जबाबदारी पंकज ते स्वीकारेल. आणि फक्त स्वीकारणारच नाही तर अतिशय योग्य अशा पद्धतीचा न्यायसुद्धा त्या पदाकडे देतील. अगदी पाहतो आपण जे काही महाविकास आघाडीची मतं फुटली आहेत की जवळपास 12 मतं फुटले असल्याचा दावा जो आहे तो भाजपकडनं आणि सुधीर भाऊ मुनगंटीवारांकडे केलेला पाहायला मिळतोय. त्यामुळे आता काँग्रेसच्यावरती काय प्रतिक्रिया असणार आहे, काय पुढे वाटचाल असणार आहे हे पाहणंसुद्धा महत्त्वाचं राहील. कॅमेरामन अजित सरजसुने, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.